हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि प्रतीक आणि निकिताचं लग्न झालं आहे आणि आम्ही तिथून रिझॉर्टवरून निघालो आहे आणि ऑलमोस्ट मुंबईमध्ये पोहोचलो आहे. सो आम्ही विचार करतो आहे कुठेतरी जेवण करूया आणि मगच जाऊया, कारण वेळ झाला आहे. घरी जाऊन ऑर्डर करून ते येईपर्यंत खूप वेळ होईल, त्यापेक्षा आम्ही विचार केला की जाऊ जेवायला. तर अभिषेक बोलला की असं इकडे तिकडे कुठेतरी जेवण्यापेक्षा आपण बार्बिक्यूला जाऊया. ॲब्सोल्यूट बार्बिक्यूमध्ये त्यांचा मँगो फेस्टिवल सुरू आहे. सो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मँगोज आणि 25 डिशेस पण आहेत मँगोजच्या. सो आम्ही विचार केला चला तिकडेच जाऊया आणि तिथेच खाऊया, कारण राजस्थानी वेडिंग होतं आणि तिथे बिलकुल पण नॉनव्हेज वगैरे नव्हतं. माझा स्वतःला काहीच इश्यू नाही आहे, मी आठवडाभर तरी विदाऊट नॉनव्हेज राहू शकते. बट अभिषेकचं तसं नाही आहे, त्याला डेली लागतं. अगदीच काही नाही म्हणजे काहीच नाही आहे तर एक तर लागेलच किंवा एखादा फिश तरी फ्राय करून लागेलच असं आहे. सो त्याला खूप इच्छा होत होती, खूप क्रेविंग्स होत होते की नॉनव्हेज खायचं. सो आम्ही विचार केला चला बार्बिक्यूला जाऊया, जिथे आपण मस्त एकदम ताव मारू नॉनव्हेजवर. आणि हे जे दिसतंय ना बिरूचं, ते ट्रिमरनी कट झालं आहे. अभिषेक त्याची काहीतरी हेअरस्टाईल करायला गेला होता, ट्रिमरनी त्याला काहीतरी करायचं होतं ज्याच्यात मला बिलकुल पण इंटरेस्ट नाही आहे. मला लहान मुलांना असं काहीतरी चित्रविचित्र केलेलं बिलकुल आवडत नाही. त्यांनी लहान मुलांनी लहान मुलांसारखंच राहायला पाहिजे अशी माझी इच्छा असते. बट मला माहिती नसताना अभिषेक करत होता आणि ते पूर्ण उडाले. ठीक आहे, इतकं काही वाईट दिसत नाही आहे. बट अभिषेकचा मला खूप राग आला होता की ते सगळं उडालं त्याचं. चुकून थोडं जास्त उडालं असतं तर हॉरिबलच झालं असतं. आणि इथे मँगोजचं सगळं आहे, म्हणजे इकडे जे साईडला राईट साईडला जे आहे तो मँगो दहीवडा आहे, मँगो सॅलड आहे, खूप साऱ्या मँगोजच्या गोष्टी आहेत. मी असं एक्सपेक्ट करत होते की ज्यूस आणि मस्तानी आणि असं काही काही असेल, पण स्पायसीमध्ये पण मँगोजचं खूप काही काही त्यांनी केलेलं होतं. आहे तसं तर काय घ्यायचं बिरो? उघडत आणि बोलतो यू. आणि फायनली डाएट वगैरे सगळं विसरून या सगळ्या गोष्टींवर मी ताव मारलेला आहे मस्त. आणि एखाद्या दिवशी चालतं, चीट डे, खूप मोठा चीट डे होता हा माझ्यासाठी. मी जस्ट बाहेर पडलोय आणि मैत्रीला सांगितलं बाबा बाईक घेऊन ये. आम्ही जातोय आता बाहेर. थोडं घरी गेल्यानंतर मी झोपले थोडा वेळ. झोप तर अशी लागली नाही, त्यामुळे डोकं जड झालं होतं. तर थोडीशी भाजी वगैरे घ्यायची होती, तर भाजी घ्यायला आणि थोडंसं अभिषेकला बोलले वॉक पण करूया, थोडं फ्रेश वाटेल. सो आम्ही निघालो आहे बाहेर. इथे मला माझी गाडीचं हँडल जे आहे ते जड वाटतं आहे, तर तेच मी अभिषेकला सांगते. तो शूट करतो आहे मला आणि फोनवर पण बोलतो आहे, त्यामुळं मला इथे म्यूट करावं लागलं कारण त्याचा सगळा आवाज येतो आहे. गावाला
अकिरा आम्ही आता मस्त वॉक करून आलोय खालून फिरू आणि अकिरा पण खेळली आहे भरपूर. हाय अकिरा. हां काय हाय. ऍटिट्यूड मध्येच असते सदा. चला 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 चला. आम्ही आता खाली गेलो होतो, थोडीशी भाजी पण आणायची होती कारण 2 दिवस नव्हतं त्यामुळे काही मी भाजी तेवढीच जी होती ती संपवली होती. भाजी पण घेतली, थोडं वॉक पण केलं, बरं वाटलं. मी 10,000 स्टेप्स वॉक करते एव्हरी डे, बट आता बऱ्याच दिवसापासून माझं बंद होतं तर आज तरी 2,000 वगैरे झाल्या असतील स्टेप्स. बरं वाटलं जरा वॉक करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आल्यानंतर आज वेट चेक केलं, वेट पण माझं कॉन्स्टंट आहे, असं काही वाढलंय वगैरे असं नाही झालं, कॉन्स्टंट आहे जेवढं पाहिजे तेवढं. म्हणजे खाल्लंय, डाएट ब्रेक झालंय तरी सुद्धा वेट माझं व्यवस्थित आहे. आणि आत्ता वाजतायत रात्रीचे 11. तर हा ब्लॉग आय डोंट नो केवढा होईल, छोटा होईल मे बी. तर मला काही गोष्टींच्या कमेंट्स आल्यात तर ते शेअर करायचं आहे की जो मी घरामध्ये आमच्या पाल आली आहे आणि मी वॉक केलाय पळून. कसा वॉक असतोय. तर पहिली गोष्ट तर त्यांना माझ्या मंगळसूत्राची डिझाईन पाहिजे. हे किती ग्रॅम्स आहे मला नाही माहिती, माहीत नाही, मला अंदाज पण नाही आहे. तर ही जी डिझाईन आहे ती अशी आहे. आणि मी एक काम करेन, मी इथे तुम्हाला साईडला फोटो काढून तो साईडला इथे इथे असा साईडला ना फोटो लावून देईन मी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघता येईल. एकदम सिंपल आहे, फार काही त्यामध्ये नाही आहे. आणि काळेमणी पण आहेत, सोन्याचे पण आहेत आणि मणीचे आहेत, वाटी वगैरे असं काय नाही आहे. डेली वेअर म्हणून चांगलं आहे, असं छोटंसं, खूप काही काय बोलतात त्याला बटबट. ए काढ नको, शूज कशाला काढतोय, हे पोरगांना त्रास द्या. ओके, तर ते डेली वेअर साठी आहे, बटबडीत वगैरे असं काही नाही, छान वाटतं. मी फोटो देईन साईडला, तिकडून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ग्रॅमचं वगैरे मला माहित नाही, तुम्ही तुमच्या सोनारालाच विचारा. आणखी माझा ड्रेस, जो मी ड्रेस घातला होता तो क्वीन झाली क्राऊन घालून. जो मी ड्रेस घातला होता ब्लॅक कलरचा लेहंगा, तो मी लोकल शॉपमधून घेतलेला आहे, तो मी ऑनलाईन नाही मागवलाय. साडी जी मी नेसली होती ती पण सांगलीमध्ये शॉपमध्येच घेतलेली आहे, कुठून घेतली आहे मला नाही माहिती, माझ्या मावशीने घेतलेली आहे ती मला. जाऊया. आणि 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 काही आणि काय विचार सांगायचं होतं, आणखी काय काय विचारलं होतं तुम्ही लोकांनी, तर हे आत्ता 2-3 गोष्टी. ए उतर विरू, ड्रॉअर मध्ये कुठे चढलाय, उतर, तुटेल तो ड्रॉअर बाळा. या 2-3 गोष्टी तर मला आहेत लक्षात. आणि एक काहीतरी इम्पॉर्टंट असं होतं, म्हणजे अशीच एक कमेंट होती की हे सांग हे सांग हे सांग. राजा झाली आता, मला शिकवेन आता राजा. आणखी काहीतरी होतं मी विसरून गेले आता. एनिवेज तर मी तुमच्यासोबत शेअर करेन परत एकदा कमेंट्स वाचून वगैरे, है ना. तर चला आता हा जो ब्लॉग होता तो इतकाच, कारण मी थकलेली पण आहे. जाऊ सारखं सांगलीमध्ये जाणार, सांगलीमध्ये आम्हाला करमत नाही, तर आम्हाला आमच्या जुन्या घरी जायचं होतं, मगाशी रडत होतो त्यासाठी. तर चला या ब्लॉगचा मी एंड करते, गरम होत आहे फार. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग, गुड नाईट. गुड नाईट.